पाणी चढायला सुरुवात झालं 3 तारखेपासून. त्यावेळी इतकी भयानक परिस्थिती होती की माणसांना म्हणजे बाहेर पडता म्हणजे बाहेर बघितलं तर पाणी, आत बघितलं तर आपला संसारिक संसाराचा गाडा रचलेला होता. इतकं म्हणजे भीतीदायक वातावरण निर्माण होतं की मुलांना सांभाळायचं का संसार बांधायचा का आपला जीव वाचवायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. त्यामुळं प्रत्येकाने मात्र जीव वाचवण्याचा प्रयत्न पाण्यातून बाहेर काढून म्हणजे काही तरुण विद्या मुलांनी त्यांना सहकार्य करून वयोवृद्ध वयोवृद्ध लोकांना तसेच लहान मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न. काही लोक आजारी होतील काय तसल्यातून म्हणजे त्या पाण्यातून निघालेले आहेत. मी अनुभवतोय हा तिसरा पूर आहे, महापूर तिसरा आहे 2019 सालचा 2005 चा आणि 2019 चा. पण आहे ती स्थिती राहिलेली आहे, काही याच्यामध्ये चेंज झाले नाही, काही बदल झाले नाही. स्वतःच्या जीवावर जी डेव्हलपमेंट केली होती म्हणजे जो विकास केला होता लोकांनी किंवा संसार केला होता तो 5 वर्षातून एकदा 10 वर्षातून एकदा उभावून जातो. मी बातमी ऐकल्यानंतर म्हणजे धरणं सोडणार आहेत किंवा काय मग मुला लोकांना जागृत करण्यासाठी मी आले, 2-3 फेऱ्या मारल्या की असं असं सांगितलेलं आहे ना आपण सावध राहायला पाहिजे. मग थोडक्यात लोकांनी काय फक्त डॉक्युमेंट्स ते सुद्धा काही जणांना घेता आलेले नाहीत. त्या पाण्यातून मग कमरे एवढ्या पाण्यातून सगळेजण बाहेर पडलो, कारण का परत बाहेर पडता येणार नाही, कारण सगळा पाण्याने विळखा घातलाय. काही जणांनी धान्य दिलं, तांदूळ दिलं, गहू दिलं, जेवणाची सोय म्हणजे बाहेरगावच्या लोकांनी, वाटारच्या लोकांनी, किणीच्या लोकांनी, वडगावच्या लोकांनी आम्हाला जेवणाची सोय केली, उपाशी काही ठेवलं नाही आम्हाला. आता 10 वर्ष आम्ही मागे गेलो, किती प्रगती करून करून करणार आणि परत भाऊन घालावं लागतं. शासनाला म्हणजे हात जोडून इतकीच कळकळीची विनंती आहे की आमचं कसल्याही परिस्थितीत पुनर्वसन झालं पाहिजे. सुरक्षित ठिकाणी झालं पाहिजे, कारण का आम्हाला खूप आता जीवनाचाच वैताग आलेला आहे की कधीपर्यंत आम्ही महापुराला टक्कर देणार, कधीपर्यंत आम्ही महापुराचं संकट ओढवणार. बाहेर पडताना आम्हाला भीती वाटत होती, आम्ही भीतीनं आम्ही बाहेर पडलो सगळी, रडत होतो, घरं बुडली ती आमची. आमचं म्हणणं काय आहे की सगळ्यात ज्या ज्या ज्याची घरं बुडल्यात, ज्या ज्या नुकसान झालंय त्याला तुम्ही मदत द्या की आमच्याकडे काही आता शिल्लक नाही, काही शिल्लक नाही. गॅस पाण्यामध्ये बुडलेले आहेत, शेगड्या खराब झालेल्या आहेत, फर्निचर खराब झालेला आहे, पुस्तक खराब झालेली आहेत, घर तर पडलेले. माणुसकीच्या नात्यानं आपण लोकांना मदत जी करताय ती खऱ्या पूरग्रस्तापर्यंत गेली पाहिजे. मूल निवासी बहुजनों से जुड़ी अन्य खबरों के लिए हमारे YouTube चैनल MNT न्यूज़ नेटवर्क को लाइक, शेयर, सब्सक्राइब और कमेंट जरूर करें. जय भीम, जय मूल निवासी.